हाय फ्रेंड्स, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला पॅसिव व्हॉइसचं ऍक्टिव्ह व्हॉइस कसं करायचं हा भाग क्लियर करेल. आणि पॅसिव व्हॉइस म्हणजे कोणता पॅसिव व्हॉइसचा हा टाइप असणार आहे, मॉडलचा असणार आहे. की वाक्यात मॉडल आलेला असणार आहे ते वाक्य पॅसिव व्हॉइस मध्ये असणार आहे, ते तुम्हाला ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये काय रूपांतर करायचं बदलायचं. तर पहा, आपला मेन टाइप नाव टायटल असणार आहे चेंज द व्हॉइस. पहा काय नाव आहे, चेंज द व्हॉइस. आणि तुम्हाला पॅसिव व्हॉइस चे काय ऍक्टिव्ह व्हॉइस करायचे. पहा काय करायचे, पॅसिव व्हॉइस च ऍक्टिव्ह व्हॉइस करायचे. आणि हा टाइप कोणता असणार आहे की ज्याला मॉडलचे वाक्य म्हणजे मॉडल ऑक्झिलरीचं वाक्य. पहा काय असणार आहे, मॉडल ऑक्झिलरीचं वाक्य असणार आहे. आता हे वाक्य ओळखायचं कसं की पॅसिव मध्ये आहे म्हणून. पहा काय की हे पॅसिव व्हॉइसचं मॉडलचं वाक्य हे ओळखायचं कसं, तर ह्या वाक्यात एक मॉडल आलेला असणार आहे, म्हणजेच शाल वेल शुड वुड कॅन कुड मे माइट मस्ट हॅव टू हॅज टू नीड टू डेअर टू युज्ड टू हे असे शब्द आलेले असणार आहे. त्याच्यानंतर बी 100% आलेला असणार आहे. पहा काय असणार आहे, मॉडल मॉडल नंतर बी आणि बी नंतर थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब असणार आहे आणि त्याच्यानंतर प्रत्येकात बाय तर असतच. पहा ओळखायचं कसं, ऑब्जेक्ट न सुरुवात होणार, एक मॉडल असणार, मॉडल नंतर हे बी 101% असणार, त्याच्यानंतर थर्ड फॉर्म असणार आणि बाय असणार. ते याचं सूत्र आहे की तुम्हाला हे वाक्य पॅसिव्ह असं तर ऍक्टिव्ह करायचं कसं. तर पहा, सब्जेक्ट घ्यायचं आहे तुम्हाला, म्हणजे ज्याला आपण करता किंवा सर्वनाम म्हणतो, त्याच्यानंतर जे मॉडल आलं ते मॉडलच घ्यायचे. कोणतंही मॉडल येऊ, मॉडल मध्ये काहीही बदल नसते, जे मॉडल आलं तेच मॉडल घ्यायचं असते. तर जे मॉडल आलं तेच मॉडल घेतलं, त्याच्यानंतर आपण काय बी घेतलं, सॉरी बी नाही घ्यायचं, की डायरेक्ट थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब आलेला असते ते काढायचा, तिथं फर्स्ट फॉर्म ऑफ द वर्ब करायचं. पण आपण काय करायलो, ऍक्टिव्ह करायलो. पॅसिव मध्ये बी असतं, ऍक्टिव्ह मध्ये बी येत नाही. तर पहा काय घेतलं, सब्जेक्ट किंवा कर्ता घेतला, त्याच्यानंतर मॉडल घेतलं, मॉडल नंतर क्रियापदाचं थर्ड फॉर्म आलेलं असतं पॅसिव मध्ये, त्याला आपण ऍक्टिव्ह मध्ये फर्स्ट फॉर्म घ्यायचा. आणि नंतर जे काय ऑब्जेक्ट असल, म्हणजेच काय कर्म असल, जे आलं ते घेत राहिलो, विषय संपलायचा. पहा जे प्रश्न दिलाय तो प्रश्न ह्या सूत्रात मांडायचा आहे. तर पाहा, उदाहरण नंबर एक पाहि, असं वाक्य आलं असतं, दे मे बी गाइडेड बाय द सन. पहा दे मे बी गाइडेड बाय द सन, तर हे झालं पॅसिव व्हॉइस मध्ये. तर ओळखलं कसं, तर पहा काय मॉडल आलं, त्याच्यानंतर बी आलं, त्याच्यानंतर क्रियापदाचा वितरी आला आणि बाय आलं. पहा काय आलं, बी आलं, बाय आलं, क्रियापदाचं तिसरं रूप आलं. तर तुम्हाला आता काय बदल करायचा आहे, हे बी कायम स्वरूपी काढून टाकायचं, बाय काढून टाकायचं, बायच्या जागेवर काहीच घ्यायचं नाही, बीच्या जागेवर पण काही घ्यायचं नाही. आता हा गाइडेड हा थर्ड फॉर्म काढायचा आणि इथं फर्स्ट फॉर्म घ्यायचा. आता मॉडलच्या अगोदरचा एक भाग करायचा, मॉडल आणि क्रियापदाचा दुसरा भाग करायचा आणि बाय नंतरचा तिसरा भाग करायचा. तर हा झाला काय ग्रामर मध्ये सब्जेक्ट, हा झाला आपला वर्ब आणि मॉडल, मॉडल आणि वर्ब, आणि हा झाला आपला काय ऑब्जेक्ट. पहा हे सर्वनाम ऑब्जेक्ट म्हणून पण येतात आणि काय सब्जेक्ट म्हणून पण येत असेल. तर आता हा तीन नंबरचा तुकडा एक नंबर लागणार, एक नंबरचा तुकडा हा तीन नंबरला घ्या. मग द सन सुरुवात केली. पहा काय घेतला, सब्जेक्ट घेतला द सन. पहा त्याच्यानंतर काय जे मॉडल आलं तेच मॉडल घ्यायचं, त्या मॉडल मध्ये काहीही बदल करायचा नाही. मी आलो मी घेतलं, आता बी घ्यायचंच नाही. आता सूत्रानुसार पहा आपण इथपर्यंत आलो. आता क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचंय गाइडेडच, काय गाईड. आणि देला तिकडं जर नेलं काय, तर त्याचा बदल काय असा होईल देम. पहा द सन मे गाईड देम हे झालं त्याचं ऍक्टिव्ह व्हॉइस, आणि दे मे बी गाइडेड बाय द सन हे झालं पॅसिव व्हॉइस. तर उदाहरण नंबर दोन,
उदाहरण नंबर दोन असं अ लेटर मस्ट बी रिटर्न बाय यू पा हे झालं मॉडलचं पॅसिव वॉइस याच्यात आलं मॉडल बी बाय आणि क्रियापदाचं तिसरं रूप पा हा एक पार्ट गेला याचा एक पार्ट आणि याचा एक पार्ट बाय काढलं बी काढलं बाय नंतरचा सगळा भाग सुरुवातीला घेतला काय यू त्याच्यानंतर जे मॉडल आलं तेच मॉडल घ्यायचं मस्टला मॉडल मध्ये कधीही बदल होत नाही त्याच्यानंतर ह्या रिटर्नचं व्ही वन करायचं व्ही थ्री कट करायचं तर त्याचं व्ही वन आहे राईट आणि हा अ लेटर काय तिकडे लिहायचा ए हा स्मॉल काढा आणि अ लेटरला अ लेटर असलाय हे झालं ऍक्टिव्ह व्हॉइस आणि हे होतं पॅसिव्ह व्हॉइस उदाहरण नंबर तीन द ट्रिक्स वुड बी रिपीटेड बाय हिम पा हा झाला पॅसिव्ह व्हॉइसचा द ट्रिक्स वुड बी रिपीटेड बाय हिम तर पा ओळखायचं कसं बी व्ही थ्री आणि बाय आलं बाय आणि बी काढून टाकलं काय बायच्या नंतरचा सगळा जो भाग असेल तो सुरुवातीला घ्या म्हणजेच काय हिम आलं त्याला इकडे आणल्यानंतर त्याचा बदल ही होईल पा काय केलं हा भाग आपण सुरुवातीला आणला तर काय हिमचं ही झालं त्याच्यानंतर जे मॉडेल आलं तेच मॉडेल घ्यायचं इथं आलं उड त्यालाच घ्या उडलाच घ्या त्याच्यानंतर आता भीतर येणारच नाही तर आपण आता हे रिपीटेड काय आलं क्रियापदाचं तिसरं रूप आलं त्याला आपल्याला पहिलं रूप करायचं रिपीट पा काय घेतलं पहिलं रूप घेतलं रिपीट आणि द ट्रिक्स द चं टी कॅपिटल आलं आपण तिकडे घेणार तर ते स्मॉल मध्ये येणार द ट्रिक्स तर पा अशा पद्धतीने तुम्हाला मॉडेलचं पॅसिव्ह व्हॉइसचं ऍक्टिव्ह व्हॉइस करायचं कसं हे तुम्हाला तीन उदाहरणं देऊन काय सांगितलेलं आहे जर हा भाग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण करा.